कन्नड तालुक्यातील अंजना प्रकल्पाचं पाणी डाव्या कालव्याद्वारे नाचनवेल येथील चिंचखोरी पाझर तलावामध्ये गेल्या चार दिवसांपासून आल्याने नांदरपूर अहमदाबाद मोहाडी नाचनवेल या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे यावेळी अहमदाबाद मोडी नाचनवेल येथील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील पाण्याचं पुष्प अर्पण करून पूजन देखील केलं आहे या पाण्यामुळे मक्का गहू या पिकांना एक ते दोन पाण्याची अत्यंत आवश्यक गरज होती त्यामुळे या पिकांना जीवनदान मिळाले त्यामुळे शेतकरी बांधवांनी पाटबंधारे विभागाचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे डोंगर भाग असल्या कारणाने येथील पशुपक्षी वनप्राण्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे या पाझर तलावामध्ये पाणी आल्याने शेळ्या मेंढ्या पशु पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आणि शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी संजीवनी मिळाली आहे अहमदाबाद मोडी नाचनवेल येथील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील पाण्याचे पुष्प अर्पण करून पूजन केले यावेळी परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभाग पदाधिकारी उपस्थित होते आज तारीख नऊ रोजी नाथनुल शिवारातील चिचखोरी पाझर तलावाजवळ आम्ही सगळे शेतकरी मंडळी आलेले आहोत या अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे साधारणतः चार दिवसापूर्वी पाणी सोडलेले आहे ते पाणी चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील पिके यांना संजीवनी मिळालेली असून वन्यजीव प्राणी तसेच पशुपक्षी यांना खूप मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे त्याबद्दल पाटबंधारी विभागाचे मनपूरक आभार एक चिजखोरी चिजखोरी पाझर तलाव इथं थांबलेलं आहे आणि ह्या पाझर तलावामध्ये अंजना पळशी धरणाचा ज्या उजव्या कालव्याचा डाव्या कालव्याचा जो फोर्स आहे पाण्याचा तो इथं पोचलेला आहे इथं पाणी येऊन चार दिवस झाले आणि इथं या डोंगराळ भागामध्ये म्हणजे जिथं पाणी नाही आहे अशा भागात हे पाणी आलेलं आहे याच्यामुळं इथली शेतकरी जे मका काप कपाशी का, का आपलं मका आणि गहू या पिकांना गरज होती पाण्याची आणि एका पाण्यासाठी हे पिकं जात होते त्याला एक जीवदान यांच्या या पाजरतोलाच्या माध्यमातून मिळालं या पाण्यामुळं तर मी ह्या पाटबंधारे विभागाचं आभार मानतो की आम्ही मागं विनंती केली होती त्यांना की आम्हाला पाणी द्या नादरपूर सारोळा जवखेडा अहमदाबाद मोहाडी या सर्व गावाला या पाण्यामुळं एक जीवदान मिळालं आणि इथल्या शेतकऱ्यांना तो फायदा झाला त्याबद्दल मी या पाटबंधारे विभागाचे मनस्वपुरे आभार मानतो देविदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल